माय मराठी माय बोलीचं महत्त्व। शलतोषण नावाचे दोन दैत्य आले महाराज, त्या दोघांनाही ठार मारलं, आणखी दोघं आले त्यांनाही ठार मारलं, आणि जे जे येतील त्यांना त्यांना भगवान ठार मारत आहे। कंसाचा पराभव होतोय, कंसाकडचे सगळे दैत्य मरत आहेत, आणि इकडे दोघच जण आहेत, बालगोपाल जय जयकार करत आहेत, कन्हैया लाल की जय, बलरामजी महाराज की जय, दाऊजी महाराज की जय। अरे आमच्या कन्हैयाचा पराक्रम पहा, आमच्या बलरामाचा जय जय कार चाललेला आहे, बालगोपाल उड्या मारत आहेत, हुर्रे हुर्रे करत आहेत, तो कंसाला भयंकर भीती वाटते आहे। कंस सिंहासनावर बसून हे सगळं पाहतोय, आपल्या पक्षाचा नाश होतोय, आपले दैत्य मरत आहेत, कृष्णाचा जय जयकार होतोय, तो संताप येतोय, आणि भयान कंस कृष्णमय दृष्टी झालेली आहे, त्याला काही दुसरं दिसत नाही, फक्त एक कृष्णच दिसतोय कंसाला। पाण्यात कृष्ण, अन्नात कृष्ण, जेवायला बसला कृष्ण, उठला कृष्ण, जागेपणी कृष्ण, झोपेत कृष्ण, स्वप्नात कृष्ण, आला रे कृष्ण, दचकू दचकू उठू लागला महाराज, कंस कृष्णमय दृष्टी झाली त्याची, आणि ओरडू लागला, अरे दैत्य हो, पाहता काय, धरा मारा ठोका, त्या कृष्णाला धरा, बलरामाला धरा, नंदम बदनीत दुर्मतीन धनन हरत गोपानाम, या गोपांच्या जवळचं धन हिरावून घ्या, या नंदाला कैद करा, अरे त्या वसुदेवाला ठार मारा, देवकीला ठार मारा, कृष्णाला धरा मारा, वात झाल्यासारखा बोलू लागला, ओरडू लागला। तेव्हा भगवंतानी ताडकन उडी घेतली आणि सिंहासन गाठलं, त्याच्या झिपुरटीला धरलं आणि एकच झटका मारल्याबरोबर उंच सिंहासनावरचा धाडकन जमिनीवर कंस पालथा पडला, नाक तोंड ठेसलं, नाका तोंडात माती जाते, पालथ्या पडलेल्या कंसाला एका झटक्यात भगवंतानी उताना पाडला आणि छाताडावर पाय दिला, आणि एकच मुष्टीचा प्रहार कांशिलाचे ठिकाणी देता क्षणी कंसाची प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपात विलीन झाली। कृष्ण भगवान कृष्ण कन्हैया, जय हो। आणि भगवंताचा अवतार कार्य आता सुरू झालं महाराज, की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्ट समाजाला पीडा देणारे भयंकर अशा प्रकारचे पातकी लोक त्यांना ठार मारण्याचं व्रत भगवंतांनी घेतलेलं आहे, अवतार कार्य आहे। कंसाला मारलं, आजपासून भगवंताचं कार्य आरंभ झालेलं आहे, सत्ता उलटवून टाकली, एक पापी सत्ता संपवली, स्वतः वडिलांना जन्म दिलेल्या बापाला या कंसानं कैदेमध्ये अडकवून टाकलं होतं आणि त्याची सत्ता हिरावून घेतली होती। प्रभूंनी काही जर केलं असेल तर कंसाला मारल्याबरोबर पहिल्यांदा आणि उग्रसेन महाराज कंसाचे वडील त्यांना कैदेतून मुक्त केलं आणि प्रार्थना केली, महाराज आता या नगरीचे राजे तुम्ही आहात। उग्रसेनजी म्हणतात, नाही कृष्णा, आम्ही तुलाच राज्याभिषेक करणार आहे, तूच आमचा राजा। प्रभूंनी सांगितलं, नाही, हे राज्य तुमचं आहे, तुम्हीच मालक आहात। उग्रसेनाला राज्य दिलं, आणि भगवंतांनी पहिल्यांदा जर काही केलं असेल तर कारागृहामध्ये दांबून टाकलेल्या आपल्या माता पित्याला वसुदेव देवकीला कारागृहातून मुक्त केलं महाराज। 12 वर्षानंतर आईला लेकराची गाठ पडते, बलराम आणि श्याम दोघांनाही पाहिलं की देवकीचा ऊर दाटून येतोय, डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात, दोन्ही लेकरांना मांडीवर घेतलेलं आहे, कडकडून मिठी मारते आहे, मुखाचं चुंबन घेते आहे, अतुल प्रेम देवकीच्या हृदयात आई आहे। आई वडिलांची कैद मुक्त केली, बंधनातून सोडवलेलं आहे, आणि आता मथुरेमध्ये उग्रसेनजी महाराजांचं राज्य प्रस्थापित करून आनंदानं राहत असताना एके दिवशी नंद बाबा आणि सवंगड्यांना जड अंतःकरणानं निरोप दिला, आता मला इथंच राहावं लागणार आहे बाबा, काही काम करायचंय मला, जगाचं काम करायचंय, जागतिक कार्य करायचंय मला, आता तिकडे येता येणार नाही, मी तेच थांबणार आहे। जड अंतःकरणानं निरोप दिला। आता मथुरेमध्ये भगवान वसुदेव देवकीच्या संगतीमध्ये राहत असताना उपनयन संस्कार होतोय, सांदीपनी गुरुच्या घरी वेदाध्ययन करतात, गुरुदक्षिणेच्या निमित्तानं मेलेला पुत्र आणून दिलेला आहे, आणि मथुरेमध्ये आनंदानं राहत असताना कंसाच्या दोन बायका अस्थी आणि प्राप्ती, वडील त्याचं नाव जरासंध आहे, त्याला जाऊन सांगितलं की असं असं कृष्णाने आम्हाला वैधव्य दिलं,
आमच्या मालकाला मारलं हे ऐकून जरासंधाला खूप राग येतोय. त्यानं प्रतिज्ञाच केली यादव रहित पृथ्वी करी मी कृष्णाला ठार मारेन सगळे यादव ठार मारेन प्रतिज्ञाच केली महाराज. आणि त्याप्रमाणे जरासंध 23 अक्षौहिणी सेना घेऊन मथुरेवर चाल करून आला. एक वेळ नाही दोन वेळ नाही 18 वेळा पराभूत केलंय जरासंधाला. शेवटी सगळ्यात शेवटी कालयवनाला घेऊन आला असताना भगवंतांनी पळून जाण्याचं निमित्त केलं आणि प्रवर्षण पर्वतावर मुचकुंडाचे द्वारा कालयवनाचा उद्धार केला आणि विश्वकर्म्याचे द्वारा समुद्रामध्ये द्वारिका नगरी निर्माण करून भगवान द्वारिकेमध्ये प्रविष्ट होतात आणि आता द्वारिकाधीश झालेले आहे. आत्तापर्यंत मथुराधीश होता आता द्वारिकाधीश झाला आणि द्वारिकेमध्ये वसुदेव देवकीसह सर्वांसह आनंदानं राहत असताना रेवत नावाचा राजा त्याची रेवती नामक कन्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी बलरामजीला दिलेली आहे. बलरामजी महाराज आणि रेवती देवी यांचा विवाह यथा सांग झाला. गोपाल रामजी महाराजांचा विवाह झाला म्हणजे भगवंताकरता लाईन क्लिअर झाली. आता तेव्हा परीक्षित राजाने प्रार्थना केली महाराज आता भगवंताच्या विवाहाची कथा रुक्मिणी स्वयंवराची कथा आम्हाला सांगा अशी प्रार्थना केली असताना शुकाचार्य महाराज सांगतात राजासीत भीष्म को नाम विदर्भाधिपतीर महान तस्य पंचा भवन पुत्राः कन्यका च वरानना. राजा कोणी एक विदर्भ देशाचा राजा आहे ज्याचं नाव भीष्मक आहे त्याला 5 पुत्र आहेत रुक्मग्रज रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मकेशी आणि रुक्ममाली नावाचे आणि 6वी कन्या आहे रुक्मिणी नावाची. रुक्म म्हणजे सुवर्ण सुवर्णासारखी अंगकांती आहे म्हणून तिचं नाव रुक्मिणी असं आहे. लग्नाला योग्य आहे. आता विचार करायचा आहे लग्नाचा. त्या रुक्मिणीच्या थोरल्या भावानं रुक्म्यानं ठरवलंय की ही रुक्मिणी माझी बहीण चेदी देशाचा राजा शिशुपाल त्याला मी देणार. पण वडिलांची इच्छा आहे की शिशुपालाला देऊ नये कृष्णाला द्यावी. कारण योग्यम योग्याय दातव्यम. कारण रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्ण नारायणाचा अवतार आहे. लक्ष्मी ही नारायणालाच शोधते म्हणून रुक्मिणी कृष्णाला द्यावी सगळ्यांच्या मनात आहे. नव्हे स्वतः रुक्मिणी देवीच्या मनात आहे मी वरेन तर कृष्णाला वरे. पण रुक्म्या पुढे कोणाचं चालत नाही तो कोणाचं ऐकत नाही आहे. त्यानं सांगितलं नाही मी शिशुपालालाच देणार. लग्न ठरलं वाङ्निश्चय झाला पत्रिका छापल्या मंडप टाकला नवे वराड आलं शिशुपाल आला हत्तीवर मिरवणूक काढली. आता शिशुपालाला तर स्वर्ग दोनच बोट उरला मारा. आणि हे पहिलं जुन्या काळातलं लग्न आहे बरं का आजच्यासारखं. आता दोनच दिवसाचं लग्न आता तर दोनही दिवसाचं भाडं परवडणार एकाच दिवसात वन डे म्हणे. आता तर वन डे सुद्धा परवडणार 2020 निघालंय. आता या करोनानं करोनाच केली बरं का आमच्यावर. लग्न एवढे विस्तारलेले फापट पसारा एकदम संकुचित केले मला. फार चांगलं केलंय ते फापट पसारा वाढवलाय. असो हे 16-16 दिवस लग्न चालायचे पूर्वी काय थाट असायचा. आज काय व्याह्याची पंगत आज काय वेहिणीची पंगत आज काय मुलाकडल्या लोकांचा सत्कार आज काय मुलीकडल्या लोकांचा सत्कार रोज थाट पंक्तीवर पंक्ती. आणि आता विवाह मुहूर्त जवळ आला काय करावं. शेवटी रुक्मिणी देवीनं विचार केला भगवंताचं चिंतन केलं देवा काय करू. इतक्यात अंतर्ग्रहामध्ये एक सुदेव नावाचा ब्राह्मण येतोय. गुरुची गरज आहे बरं का. गुरुशिवाय परमात्म ज्ञान नाही आहे. देव आणि भक्ताचं ऐक्य घडवून आणण्याकरता गुरु पाहिजे. पती आणि पत्नीचं ऐक्य घडवण्याकरता मध्ये ब्राह्मण पाहिजे. सुदेव नावाचा ब्राह्मण अंतर्ग्रहामध्ये येतोय. रुक्मिणी आई साहेबांनी नमस्कार केला म्हणे ब्राह्मण बुवा देवा माझं एक काम आहे कराल का.
ते आणि आईसाहेब कोण नको म्हणते नाही म्हणते, तुमची आज्ञा सांगा, मी तुमचं लेकरू आहे, काय काम आहे सांगा. लागली तर रुक्मिणी आईसाहेबाने खरं 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 एक पत्र लिहिलं. सातच श्लोक आहेत बरं का त्या पत्रात. हो, पत्र लिहिलं, त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं हे कोणाच्या हातात पडू देऊ नका, प्रत्यक्ष द्वारकाधीशाच्याच हातात द्या आणि माझा निरोप सांगा, एवढी कृपा करा माझ्यावर. पत्र घेतलं आणि तो सुदैव नावाचा ब्राह्मण सरळ द्वारकेला येतोय. महाराज भगवंतानी एवढ्या प्रेमानं त्या सुदैवाचं स्वागत केलं की विचारूच नका. हो, पायघड्या घालून बोलावलं, आणलं बसायला, चौरंग दिला, सिंहासन दिलं, त्यावर बसवलं, पाय धुतले, स्वतः भगवंतानी सुदैवाचे पाय धुतले. हो, सत्कार सन्मान केला आणि हात जोडून म्हणतात, भगवान म्हणतात, सुदैवा ब्राह्मण देवता सांगा, क्षेम कुशल आहात ना, काय भाग माझं भाग्य आहे, तुम्ही घरी माझ्या चालून आलात, काय सेवा करू सांगा मी तुमची, तुम्हाला काय हवंय, सुवर्णदान देऊ, रत्नदान देऊ, गोदान देऊ, वस्त्रदान देऊ, अन्नदान, काय पाहिजे काय, तुम्हाला जी गरज आहे ती सांगा, मी तुमच्या सेवेत देतो. तेव्हा त्या सुदैवाने सांगितलं, नाही 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 देवा, मला काहीच नको, न लगे मुक्ती जनसंपादन, अरे तुझं दर्शन झालं देवा, अजून काय पाहिजे. असंतुष्टो सकल लोकांनात्मो तिसरेश्वरः अकिंचनोपि संतुष्टः सेते सर्वांग विज्वरः विप्रान् स्वलाभ संतुष्टान् साधून् भूत सुरुक्तमान् निरहंकारिण शांतान् नमस्ते शिरसा सकृत. भगवान घ्या घ्या मागा मागा म्हणतोय, पण हा महात्मा नको 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 म्हणतो. हे भक्ताचं लक्षण आहे महाराज, निष्काम सेवा. भगवान म्हणतात, हे सुदैवा, तुमच्यासारखे ब्राह्मण स्वलाभ संतुष्ट साधू हृदयाचे सर्व भूतमात्रावर दया करणारे, सर्वावर प्रेम करणारे, निरहंकार वृत्तीचे आणि जे शांत आहेत, अशा साधूला, अशा ब्राह्मणाला मी एक वेळ नाही अनेक वेळा साष्टांग नमस्कार करतो, हे माझं दैवत आहे. भगवान म्हणतात, ब्राह्मणो मम दैवतम. वेदाचं अध्ययन करणारा, तपस्वी, समाजाला ज्ञान देणारा आणि निरहंकारी असा शांत असलेला आणि सर्वावर प्रेम करणारा ब्राह्मण माझं दैवत आहे, तो मला देव स्वरूप आहे, मी त्याचा सेवक आहे, सांगा काय सेवा करू. संतुष्ट वृत्तीचा ब्राह्मण मला फार आवडतो, काय सेवा करू, काय आज्ञा आहे सांगा. जेव्हा जास्तच आग्रह धरला, सुदैवाने खिशातलं ते पत्र काढलं आणि भगवंताच्या हातावर ठेवलं. भगवंताने ते उघडलं, काय मोत्यासारखं टपोरो टपोरो सुंदर अक्षर होतं महाराज. एकेकाचं अक्षर फार सुंदर असतं बरं का, ते अक्षर पाहूनच वाचा वाटतं पुन्हा पुन्हा. रुक्मिणी आईसाहेबाचं अक्षर फार सुंदर होतं. हो, अक्षरावरून स्वभावाची परीक्षा करते, सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. भगवान वाचतायत. रुक्मिण्यवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुन्दर शृणवतान्ते निर्विश्यकर्ण विवरैर्हरतुङ्गतापम् रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. काय गोड वर्णन आहे महाराज. सात श्लोक आहेत, सात दिवस या सात श्लोकाचं चिंतन करावायचं आहे महाराज. पहिला शब्द श्रुत्वा, याला व्याकरण शास्त्रामध्ये त्वांतव्य म्हणतात, याचा अर्थ ऐकून. काय ऐकून, ते गुणान, तुझं चरित्र मी ऐकलंय, तुझी कथा ऐकली आहे, तुझं भागवत ऐकलंय, तुझे गुणानुवाद ऐकले. भगवंताची भक्ती प्रगट होण्याकरिता पहिल्यांदा श्रवण केलं पाहिजे, भागवत रामायण ऐकलं पाहिजे. श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे महाराज. रुक्मिणी आईसाहेब सांगतात, देवा मी श्रवण भक्ती केली आहे, तुझं चरित्र ऐकलंय, तुझा महिमा ऐकलाय, आणि ते महिमा ऐकल्यामुळे काय झालंय की माझं मन तुझ्या ठिकाणी जडलंय. भगवंताकडं मन जडण्याकरता भगवंताची कथा आधी ऐकली पाहिजे बरं का. आणि इथे एक विशेषण दिलंय भगवंताला रुक्मिणी आईसाहेबाने, भुवन सुंदर त्रैलोक्यामध्ये एक सुंदर तू आहेस देवा. भगवंता वाचून जगात काहीच सुंदर नाही बरं का. भगवान सुंदर आहे, रुक्मिणी आईसाहेबच एकट्या म्हणतात असं नाही. वेदानी सुद्धा भगवंताचं वर्णन करताना त्याला सुंदर म्हणून वर्णन केलंय. वेद म्हणतात सत्यम शिवम सुंदरम.
संतांनी सुद्धा भगवंताचं वर्णन करताना त्याला सुंदर म्हटलेलं आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, सुंदरते ध्यान उभारते वरी करकटावरी ठेवोनिया. सुंदरते ध्यान, परमात्मा सुंदर आहे. जगामध्ये परमात्म्या वाचून दुसरं काहीच सुंदर नाहीये, परमात्माच सुंदर आहे. कोण म्हणत परमात्मा सुंदर आहे? आम्ही सुंदर नाही का? आम्ही सुंदर आहोत. आणि आम्ही जर सुंदर नसू तर आरशामध्ये पुन्हा 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 मुरक्या मुरक्या का पाहायला असतो? पाहतो की खरं सांगा. लग्नाला मुंजीला बाहेर कार्यक्रमाला जाताना आरशात पाहून नटून थटून जातील यात नवल नाही. कथा कीर्तनाला निघाल्यानंतर सुद्धा लोक आरशात बघून बघून बेजार होतात. बाकीचे श्रोते मंडळी सोडा हो, पण कथाकार सुद्धा मी कित्येक ठिकाणी पाहिले महाराज, कीर्तनाला निघाल्यानंतर ते फेटा बांधायला, आरसा आणा आरसा, कारण आरशाशिवाय फेटाच बांधता येत नाही. अरे तुला काय सुईरी किला जायचंय का? एवढा अक्कडपणानं चाललास ना. आणि पुन्हा पुन्हा आरशामध्ये पाहतो का? प्रत्येकाला वाटते मी सुंदर आहे, मी सुंदर. कोण म्हणतं आम्ही सुंदर नाही? बरोबर आहे, आम्ही सुंदर आहोत. पण संत सांगतात, बाबांनो तुम्ही सुंदर आहात, तुमचा मुखडा सुंदर आहे, तुमचं नाक सुंदर आहे, तुमचे डोळे सुंदर आहेत, तुमचे गाल सुंदर आहेत, तुमचं जीवन सुंदर आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे, चैतन्य आहे, तोपर्यंत तुमचं शरीर मुख हे सगळं सुंदर आहे. एकदा का प्राण गेला ना, त्याला प्रेत म्हणतात. प्रेत आचार्य शंकराचार्य स्वामी एका ठिकाणी वर्णन करतात, भार्याम बिभ्यती तस्मिन काये. एकदा प्राण गेल्यानंतर त्या प्रेताकडे पाहायला बायकोला सुद्धा भीती वाटते. घरातले लोक सुद्धा भीतात. कुठे गेलं सौंदर्य? शरीरात सौंदर्य आहे जोपर्यंत आत चैतन्य आहे तोपर्यंत. एकदा चैतन्य गेलं की आमचं सौंदर्य गेलं महाराज. त्या चैतन्यामुळे सुंदरता आहे. आणि ते चैतन्य म्हणजेच श्रीकृष्ण आहे. ते चैतन्य म्हणजेच परमात्मा पांडुरंग राय आहे. ते चैतन्य म्हणजेच भगवान शिव आहे, परमात्मत्व आहे. म्हणून जगामध्ये जर सुंदर काही असेल तर चैतन्य सुंदर आहे, परमात्मा. त्याच्यामुळे आम्ही सुंदर आहोत. ते नसेल तर सौंदर्य गेलं. म्हणून रुक्मिणी देवी म्हणतात, त्रैलोक्यामध्ये सुंदर असलेला, त्रैलोक्याचा सौंदर्याचा अधिनायक असलेल्या भगवंता, तुझं चरित्र ऐकल्यापासून माझं मन तुझ्या ठिकाणी जडलेलं आहे. देवा तू म्हणशील, रुक्मिणी एवढ्या मोठ्या घराण्यातली, राजघराण्यातली, आमकण तमकण, माझी ओळख नाही, कधी बोलणं नाही, व्हॉट्सअपवर सुद्धा कधी बोललं नाही, फोनवर सुद्धा नाही कधी. आणि असं असताना एकदम पत्र लिहिते डायरेक्ट. हिला काही लाज लज्जा आहे की नाही असं वाटेल देवा तुम्हाला, पण रुक्मिणी देवीनं स्पष्ट लिहिलं, अपात्रपणे माझी लाज निघून गेली देवा. तुझं चरित्र ऐकल्यापासून तुझ्या ठिकाणी मन जडलं आणि त्यामुळे माझी लाज लज्जा लोकभय निघून गेलेलं आहे. परमार्थ करत असताना लाज भय ठेवून जमत नाही महाराज. तुमच्या संतांनी म्हटलंय, लाज भय शंका तुरा विला मान. हे सगळं दूर केलं पाहिजे तर परमात्म प्राप्ती आहे. परमार्थ करताना लाजू नका, पाप कर्म करायला लाजा. प्रपंचामध्ये लाज असावी आणि परमार्थात लाज नसावी. परमार्थात लाज दूषण आहे आणि प्रपंचात भूषण आहे. उलट झालंय, आम्ही प्रपंचात लाज सोडून दिली आणि परमार्थात लाज धरत आहोत. संत सांगतात, परमार्थात लाजू नका, प्रपंचात लाज सोडू नका. लाज भय शंका अभिमान अहंकार ही बाजूला सारून भगवंताला शरण जावं. रुक्मिणी देवी म्हणतात, माझी लाज भय शंका गेली म्हणून मी पत्र लिहिण्याचं धाडस केलेलं आहे. देवा मी कोण तुला वरणार नाहीये. कुलशील रूप विद्यावय द्रविण धाम या सर्वांनी संपन्न अशा तुला या जगामध्ये कोण वरणार नाहीये. म्हणून मी माझ्या मनानं वरलेलं आहे. म्हणून तुम्ही इथे या आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार करा देवा. एवढ्यावरच थांबल्या नाही रुक्मिणी साहेब, आपलं पुण्य समर्पण करतात. पूर्तेष्ट दत्त नियम व्रत देव विप्र गुरुवचना दिग्विरल भगवान परेश आराधितो यदि गदाद्रज एत्य बाणी गृह्णा तुमेन दम घोष सुता दयोन्ने. अरे मी जर या जन्मात मागच्या जन्मात पूर्त इष्ट दत्त नियम व्रत जप तीर्थ यात्रा यज्ञ याग दान धर्म गायीची सेवा ब्राह्मणाची सेवा गुरुची सेवा देवाची सेवा केली असेल,
मी कधी भगवान शंकरांची आराधना केली असेल, मी यज्ञ याग केला असेल, मी पानपोई काढली असेल, अन्नदान केलं, अन्नसत्र काढलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, तर त्या सगळ्या पुण्याच्या प्रभावामुळे भगवान श्रीकृष्ण इथे येवो आणि माझा स्वीकार करो, पुण्य समर्पण केलंय महाराज भगवत प्राप्ती करता देवा। आता लवकरच मुहूर्त आलेला आहे, तेव्हा शिशुपाला द्यायचं ठरवलेलं आहे, तेव्हा मी शिशुपालाशी वरणार नाहीये, प्राण गेला तरी हरकत नाहीये, मी तुलाच वरणार आहे देवा, मी इतराला वरणार नाहीये, म्हणून तुम्ही या आणि माझा स्वीकार करा। आता देवा तुम्ही म्हणाल की तू अंतर्ग्रहात राजघराण्यातली राणी आहेस, कुठे कुठे असतील आणि तिथे कसं येऊ काय येऊ, तेव्हा खानाखुना सुद्धा सांगून दिल्या रुक्मिणी आई साहेबांना। देवा लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे परंपरा आहे की नवरीनं गावाच्या बाहेर मंदिरामध्ये देवीची पूजा करायला जावं लागतं, आणि मी ती देवीची पूजा करण्याकरता, कुलदेवतेची पूजा करण्याकरता तिथं मंदिरात जाणार आहे, तुम्ही तिथे या आणि माझा स्वीकार करा। आणि देवा तुम्ही जर न स्वीकाराल तर मी प्राणत्याग करीन, शेकडो जन्म घेईन, पण तुलाच प्राप्त करून घेईन, मी इतराला वरणार नाहीये, दृढ निश्चय कळवला। भगवान गालातल्या गालात हसतात आणि ठीक आहे, आणि त्याप्रमाणे इकडे मुहूर्त जवळ आला, आईसाहेब इकडे मंदिरात दर्शनाला येतात, इकडून भगवान रथ घेऊन येतात, शिशुपालाचं सैन्य आहे, वक्रदंताचं सैन्य आहे, जरासंधाचं सैन्य आहे, या रुक्म्याचं सैन्य आहे, पण एवढ्या सैन्यामध्ये असताना सुद्धा भगवंतांनी येऊन त्या देवीच्या मंदिरातून रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन भगवान रथामध्ये घेऊन निघाले असताना तो शिशुपाल रडू लागला। रुक्मिणी येऊन प्रार्थना करतो, अरे रडतोस काय झाडासारखा, आत्ता जातो आणि जिंदा या मुर्दा पकडून आणतो त्या कृष्णाला आणि माझ्या बहिणीचा विवाह तुझ्याशी लावून देतो, तर नावाचा रुक्म्या, नाहीतर मला रुक्म्या नावानं कोणी हाक मारू नये, प्रतिज्ञाच केली आणि दंड ठोपतून आव्हान दिलं भगवंताला, अरे झाडासारखा पळतोस काय, थांब युद्ध कर, आणि दोघांचं घनघोर युद्ध होत आहे, रुक्म्याला पराभूत केलेलं आहे, खरं तर मारणार, पण रुक्मिणी साहेबांनी प्रार्थना केल्यावरून भगवंतांनी जीवदान दिलं आणि सगळ्यांचा पराभव करून रुक्मिणी पराक्रमानं रथामध्ये घेऊन भगवान माधवपुराच्या ठिकाणी येतात। इकडून बलरामजी महाराज आणि चतुरंग सेना नवे लग्नाचं वराड घेऊन येतात आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या साक्षीनं ब्रह्मादिक देवदेवता त्या माधवपुराच्या ठिकाणी येतात आणि रुक्मिणी देवी आणि भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीश यांचा विवाह यथासांग होतो। सुमुहूर्त सावधान शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याण मूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललन्मोदरेण नमदय निवासं श्रीगणेशं नमामि तुलसीमुलेरालामोदरयोः शुभं भवतु सावधानं स्वस्थलायकं वरले रोत्र मरता
लक्ष्मीपते दैव्रयुगम्।